भाजपाचे नेते नारायण राणे यांच्या विरोधात बार्शीत भाऊसाहेब आंधळकर यांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकावणं आणि अश्लील भाषा वापरल्याबद्दल शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांनी भाजपचे नारायण राणे यांच्या विरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भारतीय दंडविधान कलम 504 आणि 506 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान भाऊसाहेब आंधळकरांनी याबाबत अधिक माहिती दिली. जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दसरा मेळाव्याच्या संदर्भामध्ये जे भाषण केलं त्याच्या अनुषंगाने नारायण राणे यांनी 26 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये अपशब्द वापरून धंदाटीची भाषा वापरून ज्यांनी शिवसेनेच्या जीवावरती मुख्यमंत्रीपद भूषवलं सर्वस्व शिवसेनेने त्यांना दिलं असं असताना आजचं अस्तित्व नारायण राणेचं शिवसेनेमुळे होतं आहे आणि असं असताना या माणसांनी आपल्या खाल्ल्या अन्नाला न जागता या ठिकाणी आमच्या पक्षप्रमुखावर जे अपशब्द वापरले त्या संदर्भामध्ये बार्शी पोलीस स्टेशनला बादावी कलम 506-504 प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये कोर्टामध्ये सुद्धा आम्ही जाणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणाला उत्तर देताना भाजपचे नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमावर शिवीगाळ आणि आरेतुरेची भाषा वापरत दमदाटी केल्यानं बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.